मराठ्यांची तलवार म्हणजे सर जळगावचा गिरणा ब्रिज आहे या ठिकाणी वा वाळू मोठ्या प्रमाणात काढली जाते वाळू माफियांचा दहशत मोठ्या प्रमाणात आहे यामुळे निसर्गाला कशा पद्धतीनं धोका आहे आणि त्या ब्रिजला पण जळगाव जिल्ह्यातली किंवा जळगाव शहराला लागून असलेली गिरणा नदी ही खूप जी वॉटर क्वालिटी आहे पाण्याची जी गुणवत्ता आहे ती अतिशय अप्रतिम आहे उच्च कोटीतली आहे आणि ज्यावेळी आपण वाळू उपसा करतो त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पाण्याचे झरे नष्ट होतात त्यातल्या वनस्पती नष्ट होत असतात आणि तिथे एक विशिष्ट प्रकारची बायोडायव्हर्सिटी अस्तित्वात असते ती बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब होत असते आता राहिला प्रश्न तुमच्या पुल आपल्या पुलाचा पुला तर पुलाच्या खाली जो मोठ्या प्रमाणावर उपसा होतो आहे त्यामुळे पुलाला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे पुलावर मोठ्या प्रमाणावर व्हायब्रेशन होत असतं त्याचं ते संकेत आहेत की पुलाला धोका निर्माण झालेला आहे अमृत नोनी गॅस्ट्रीन अपोचन ॲसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन त्यामुळे ह्या पुलाच्या आजूबाजूला आणि जे काही पिलर्स आहे ते पिलर्सच्या आजूबाजूला जो उपसा होतोय तो अत्यंत धोकादायक आहे आणि एखाद दिवशी खूप मोठं संकट यातनं ओढवलं जाईल त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष दिलं पाहिजे एकूण काय झालेलं आहे की वाळू माफियांनी गिरण्याचे लचके तोडणे सुरू केलेले गिरणा नदी ही खूप दर्जेदार नदी आहे इचं पाणीची वाळू वाढूला पूर्ण महाराष्ट्रात मा मागणी आहे गिरणीच्या वाळूला त्यामुळे महाराष्ट्रातनं इथनं मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते आणि खूप मोठ्या प्रमाणावर माफिया सक्रिय झालेले आहेत यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे अन्यथा गिरणा ही नष्ट होऊन जाईल आणि पूल तर नष्ट होणारच आहे परंतु गिरणा बचाव ही केली पाहिजे गिरणा वाचवण्यासाठी आपल्याला सर्वांनी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे बांबरीजवळ गिरणा नदीवर अस्तित्वात असलेला हा ब्रिज मुंबई आणि नागपूरला जोडणारा एकमेव ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजवरून विशेषतः धुळे जळगाव जिल्हा नागपूर या ठिकाणची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते अवजड वाहतूकही खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि हा संवेदनशील आता ब्रिज झालेला आहे त्यामुळे हा जर मोडकडीस आला आणि यात काही हानी झाली तर पूर्ण नागपूर आणि नागपूर आणि मुंबईमधली वाहतूक ही ठप्प होईल आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचंही खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे मनुष्यहानी होऊ शकते किंवा कुठला प्रसंग येईल हे सांगता येत नाही त्यामुळेच प्रशासनाने आणि शासनाने सुद्धा वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे विशेषतः लोकप्रतिनिधींनाही माझं आव्हान आहे की या विषयाकडे लक्ष देऊन लवकर याची उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे